आताची पिळगी शेती वेवसायापासून पयस वचून फकत ऑफिसांनी कामाक वचपाचे चाल लागल्या. जायत्या शेतांचे रुपांतर इमारती आनी घरा बांदून जातात. ताका लागून पारंपारीक शेती वेवसाय कडेन सामकें दुर्लक्ष जालां. तरी आसतना कांय गांवांनी शेतांक आसता ती पळोवपाक मेळटा. मिरसांगो, भाजी पालो, तांदूळ सारकिल्ली पिकां थंय काडटात. आयच्या तरणाट्यांक शेती जमीन न विकपाचो आनी शेती वेवसाय कडेन लक्ष घालपाचो संदेश शेतकरी प्रदीप परब हांणी दिलो. सरकार शेतकारांक शेती अनुदान वेळार दिना, ताका लागून शेतकारांक जायत्यो अडचणी सोंसच्यो पडटा अशी खंत शेतकरी प्रवीण प्रभू हांणी उक्तायली. ही जी शेती जी तुम्ही लायलेली आसा ती कोणी लायलेली आसा आनी कशी काय किती लायलेली आसा? आता आम्ही पारशे पंचायतीचे जो पाटो म्हणया आरोग 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 म्हणतो थंयसर आसा. आणि ही टोटल शेती कितली आसा? ही आम्ही कमी ती 10 हेक्टर शेती केल्ली आहा. कितले जण शेतकरी आसा हातून? हेतून कमीत कमी 50 शेतकरी आहा. आणि तुम्ही जे नांगरणी जी असा ती तुम्ही पारंपारिक दृष्ट्या नांगरतात की मशिना थ्रू नांगरतात? आम्ही सगळी मशिना थ्रू पारंपारिक एकही ना. आणि जे जे भात जे असा ते नवीन हे असा की जुन्या पद्धती? ना, नवीन म्हणजे ज्योती व्हरायटी म्हणून. आणि खूपसे लोक आम्ही ज्योती व्हरायटीच लायता. किद्या खातीर ती ज्योती व्हरायटी तुम्ही लायता? ज्योती व्हरायटी लायतो किद्याक तर ते बेगीन पिकता आणि त्याचं बाजाराने त्याचं कॉस्ट मस्त सुबेज असता. म्हणजे ह्या 13 रुपयान असला जाल्यार 13 रुपयान घेतात ते आणि सपोर्ट प्राईस वयलो दित. आणि जायक असताना ती कमी रेट 8 रुपया 9 रुपया असं असता. म्हणून आम्ही विकच्या खातीरच म्हणून तर ज्योती लायतो. आणि म्हाका दिसता चडान चड शेतकरी हे भात घरान व्हरान डायरेक्ट भायरच भायले भायरच विकत. गेली किती कितली वर्सां तुम्ही अशी शेती करता? आता चालूच आहे शेती आमची. जेव्हा पडींग अशी ना, थोडी पडींग पडलेली त्याच्या खातीर मातशी थोडी संजीवनी आमकां मदीं मदीं दिवची पडटा तेंकां. आणि दिवन आम्ही ती चालू आहा सध्या. मग तुमकां गव्हर्मेंटा तर्फे किंवा डिपार्टमेंटा तर्फे तुमकां फायदो किती त्याचो दिता? दिता. डिपार्टमेंटा कडेन गेलो काय डिपार्टमेंट आपले परीन आमकां मदत करता. त्याच्या खातीर तुमकां मशिनरी बी जे सगळे हे ट्रॅक्टर बी दिलो त्यांनी. परत पॉवर टिलर मी सबसिडीचे मी घेतलेले आहात. वीट कटर घेतलेले आहात. हे म्हणजे जे जे काय ज्या टायमार आम्ही डिपार्टमेंटाकडे वयता आणि त्यांचं ह्या मांडता प्रश्न त्यांना ते सॉल्व करतात आणि ज्याका गरज आहात त्याका दिता. बरं, आता अशी लोकांची ट्रेंड असा की शेती ही करपाक परवडना आणि तुम्ही तर म्हणता की शेती आम्ही इतली वर्सां लायता. तुमकां परवडटा काय शेती ही केव्हा परवडना? पण तेका मॉडर्न म्हणजे मॉडर्न विचार करी आणि रेगुलर करी. आणि आम्ही काय करतो आता ही शेती आमची झाली कमी महिने नांगरून परत नांगरून घालतो. नांगरून घातल्या कारणान त्याचा वडलो तो कचो मिजो येता न्हू तो कमी येता. आणि तो कमी येल्या कारणान आमकां परत त्याचो कॉस्ट म्हणजे नांगरण्याचो कॉस्ट कमी येता. आणि हेचे आणि आम्ही एक प्रयोग करूंक सोदता की पावसान आम्ही आधी शेळ घालतात ते एक घालपाचो ट्राय करतो. जर मार्गदर्शन करीत जाल्यार शेती ही सगळी दुसरी गोष्ट विकास हायस्कुलाच्या भुरग्यांक बोलायले, भायखण हायस्कुलाच्या भुरग्यांक बोलायले, सगळ्या हायस्कुलाक इन्व्हाइट केले. कारण काय? म्हाका एकच संदेश सगळ्या पर्यंत पोचोवपाचो की जो शेतकरी आसा आणि शेतकऱ्याचो भुरगो जो शिकता त्याका इतकोच संदेश पावचो आहा की तुमची जमीन तुम्ही विकूंक नका. हो म्हाका संदेश पावचो. कारण येणाऱ्या काळात आमचो मोपा एअरपोर्ट आहा, हायवे झालेलो आहा, इलेक्ट्रॉनिक सिटी झालेली आहा. आणि जर आमची पोटपुजी जमीन जर आम्ही आयज जर विकली जायत जाल्यार फाल्यां माझो भुरगो म्हाका विचारतलो डॅडी म्हाका आयज शेती करपाक जायी, मी खंय करूंक शेती? आणि तो प्रसंग आयज आमच्या कडेन येतलो. आणि शेती काय थोड्या काळांनी प्राधान्य येतले कित म्हणजे फक्त गव्हर्मेंटान तेचेर हेल्प करपाचो. तुमकां मेळ्ळी काय? आमकां अजून इवन आमी एप्रिलान आमचे भात कापले आनी आमी भात घातले गव्हर्मेंटात घातले भात. पण भात घातल्या उपरांत जी आमची बिलां दिल्ली आमी ती अजून पासून आमकां सबसिडी मेळोंक ना. सादारण म्हाका हांव कॉन्टॅक्टान जे शेतकऱ्याचे आसता ते शेतकरी म्हाका सांगता की आमी पंप घेतल्या किंवा आनी कितें घेतल्या हेंची आमकां अजून सबसिडी मेळोंक ना. भाताचे पासून आमकां अजून मेळोंक ना. आमी कितें करता आमी भाताची सबसिडी म्हाजे आतां शेत व्हडलें आहा
हांव करतां तें म्हाका 3.5 एकराचो प्लॉट आसा आनी तें हांव करतां आनी तें भात आमी विकता आसतना जी म्हाका सबसिडी मेळटा ती सबसिडी हांव परत भातान हांव कामेऱ्यांक बी घालता मनायक घालता ती ह्या टायमार म्हाका मेळो ना म्हाका थोडो त्रास जालो म्हणजे म्हाजें जें बजेट आसलें तें हारलें तर म्हाका दिसता की गव्हर्मेंटान आमकां एग्रीकल्चर आमकां बरो सपोर्ट करता पूण गव्हर्मेंटा कडल्यान जी सबसिडी येवपाक जाय ती सबसिडी आमकां पावना बेगीन सांगूंक सोदता म्हणजे आतां कशें आहा आतां सर्विसेची वाट पळोवपाची ना सर्वीस कोणाक मेळपाची ना आनी एका घोवाचे जोडीन कांय जायना न्हू म्हणून एक बायलांक घेवन आमी ते हांगासर हो एक प्रोसेस करून पळोवया अशें म्हणून आमी हें केलें पूण तितूर आमकां फायदो जालो मागीर तेंच्यांनी ठरयलें की आपल्या आपल्या शेतान आमी करपाचें आतां हांगासर सगळीं सेल्फ हेल्प ग्रुपाची बायलां आपल्या आपल्या शेतांनी लायतात भरपूर मोठ्या प्रमाणान मिरसांगो लायतात भेंडे लायतात टोमाटां लायतात पूण आपूण स्वता म्हणजे आपल्या संवसाराक हातभार लायतात ते आतां पयलींच आमी आमच्या शेतान तेंकां करपाक दिलें आमची जागा दिली आमचें उदक बांयचें दिलें तेंकां आनी आतां ती आपले आपूण आपले स्वता आतां पांयार उबी रावल्या सारकी आहा ती कितले सेल्फ हेल्प ग्रूप चार सेल्फ हेल्प ग्रूप आसा आनी कितली बायलां तुमचे कडेन आतां आसा 30 बायलां आतां आपआपल्या शेतान हय तिसांची 14 बायलां आपल्या आपल्या शेतान हें करतात मागीर थोड्यांक ती आपूण हेल्पाक घेतात आपल्या काम करपाक जशी कोणाची जमीन ना पळय ती कोणाची जमीन आहा तितून तेंकां हेल्प करपाक घेतात हें करत सगळें आसतना सरकाराची कितें योजना तुमकां तेचो फायदो मीत कितें हय एग्रीकल्चरूच डिपार्टमेंट आमकां हें दिता फायदो दिता म्हणजे बियां दिता फ्री दिता बियां दिता परत आमकां खत दिता थोडें मागीर वखद जर वयर कीड पडली जाल्यार तें वखद मारपाक तें फ्री दिता म्हणून एग्रीकल्चराचे डिपार्टमेंटाचे आमी खूब प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार प्रसाद पळजे पेडणें